महिलांचा अपमान आम्ही कधी सहन करणार नाही आणि ज्या पद्धतीने महिलांच्या विरोधातील वाक्य अनेक वेळा भारतीय जनता पार्टीच्या विविध नेत्यांकडून आलेली आहेत याचा पाडा मी आता वाचणारच आहे तो तुम्हाला मी नंतर सांगते याचा पाडा मी माझ्या लक्षवेधीद्वारे मांडणारच आहे परंतु ही लक्षवेधी आज होणार आणि यामध्ये संबंधित व्यक्तीवर ज्यांनी महापौरांच्या बाबतीत असं वक्तव्य केलं आहे महापौर स्वतः त्या पेशंटला भेटायला गेल्या होत्या बर्न्स पेशंटला आणि त्यानंतर देखील अशा पद्धतीने तुम्ही कुठे निजला होतात का कुठे झोपला होतात हे अशा प्रकारचं हीन प्रवृत्तीचं वक्तव्य करणं हे अत्यंत निंदनीय आहे लज्जास्पद आहे आणि याची माफी त्यांनी आज सगळ्यात माफी मागितलेली नाही आहे. एक दूसरा विषय करें आज तुमच्या माध्यमातून एक विषय मला आपल्या सगळ्यांना आणि समस्त जनतेला आणि खास करून विरोधी पक्षाला उद्देशून मला हा एक बाईट द्यायचा आहे. मुख्यमंत्री आजारी आहेत आपल्याला माहिती आहे त्यांची प्रकृती सुधारती आहे. आता वारंवार हा प्रश्न आपल्या माध्यमातून विचारला जातो आहे की मुख्यमंत्री येणार का अधिवेशनाला तर सकाळी देखील मी सांगितलं की मुख्यमंत्री नक्की येतील ज्या दिवशी त्यांना वाटेल की आज माझी उपस्थिती आवश्यक आहे त्या दिवशी ते नक्की येतील. परंतु विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे वारंवार कुत्सितपणे मिश्किलपणे अशा काहीतरी प्रश्न उपस्थित करतायत की कधी ते म्हणतात की मुख्यमंत्री कोण आहे समजत नाही रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करणार का आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार का म्हणजे हे मानसिक संतुलन बिघडण्याचं कुठेतरी लक्षण दिसतंय. मुख्यमंत्री आजारी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे परंतु आता चंद्रकांतदादा पाटील यांना काही मानसिक आजार तर झाला नाही आहे ना म्हणजे कोणी आजारी पडलं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे परंतु त्या आजारपणावर टोमणा मारणं मिश्किल काहीतरी बोलणं आणि आज जसं आता मान्य देवेंद्र फडणवीस त्यांनी शुभेच्छा दिल्या की मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करतो परंतु ज्या पद्धतीनं प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे वारंवार कुत्सित वाक्य फेकतायत असं वक्तव्य करतायत हे अतिशय निंदनीय आहे आणि हे असंच चालू राहिलं तर त्यांना मानसिक आजार झालाय की काय अशी दाट शंका येण्याला वाव आहे आणि त्यांना असं करत राहिले तर राजकारणातून त्यांना लवकरच रामराम करावं लागेल असंही या ठिकाणी मला वाटतं. हे अतिशय पोरकटपणाचं वक्तव्य आहे. नितेश राणे काय बोलतात किंवा राणे कुटुंबीय काय बोलतात त्यांना जे केंद्रात मंत्रीपद दिलेलं आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. आज MSMEचं काय केंद्रामध्ये कर्तृत्व त्यांचं आहे ते जरा जनतेसमोर त्यांनी दाखवावं आणि एखाद्या व्यक्ती आजारी आहे कोणालाही आजारी पडण्या कोणी पडू शकतं ती एक नैसर्गिक शारीरिक गोष्ट आहे. उद्या तुम्ही आम्ही कोणी आजारी पडू शकतो परंतु आपले जर का वडील आजारी असतील तर आपण त्याचा बाजार मानतो का आपण त्याच्यावर चर्चा करतो का त्यामुळे याच्यातून यांच्या अकलेचा दिवाळच निघालेला आहे. आज विधान परिषद में और विधानसभा में ये लक्ष्यवेधी के द्वारा ये उपस्थित विषय करेंगे उसके बाद ही हम इस पे बाइट देंगे. सह्याद्रीची उंची म्हणजे